शिवाजी महाराज हे एक आदर्श राज्यकर्ते होते याबद्दल माहिती घेणार आहोत। तर सुरुवात करूया प्रस्तावनेने। स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रावर आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज व मुघल यांचे वर्चस्व होते। शिवाजी महाराजांनी या सर्व सत्तांविरुद्ध यशस्वी संघर्ष केला। ते सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे गेले। त्यांनी स्वतंत्र व सार्वभौम स्वराज्याची स्थापना केली। या स्वराज्याच्या कारभाराची व्यवस्था लावून दिली। महाराजांनी स्वराज्याचे सुराज्य केलेले होते। महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने जणू एक नवीन सृष्टीच निर्माण केलेली होती। स्वराज्याचा हा संघर्ष चालू असताना महाराज स्वतः अनेक मोठ्या संकटांना सामोरे गेले होते। उदाहरणार्थ अफजलगड भेटीचा प्रसंग असेल, शाहिस्तेखानावर केलेला हल्ला असेल, पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका, आग्र्याहून करून घेतलेली स्वतःची सुटका, हे सर्व प्रसंग मोठ्या जोखमीचे होते। महाराजांनी या सर्वांवर यशस्वी मात केली आणि त्यातून ते सुखरूप बाहेर पडले आणि यामागे होते त्यांचे ते संघटन चातुर्य। स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराजांनी आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना प्रेरणा दिलेली होती, आपल्या आजूबाजूच्या लोकांना प्रेरित केलेले होते। महाराजांच्याकडे विलक्षण संघटन चातुर्य होते आणि या संघटन चातुर्याच्या जोरावर महाराजांनी आपल्या भोवती शूर व जीवास जीव देणारे सहकारी गोळा केले होते। स्वराज्य कार्यात, स्वराज्य स्थापनेच्या या कार्यात त्यांच्या या सहकार्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपली कर्तव्ये पार पाडली। उदाहरणार्थ अफजलखान पिढीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बडा सय्यद यास ठार करणारे जिवा महाल, पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा शिवाकाशी, त्याच पद्धतीने महाराज विजयगडाकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रू सैन्यांना रोखून धरणारे बाजीप्रभू देशपांडे, त्याच पद्धतीने पुरंदराचा किल्ला लढवणारे मुरारबाजी देशपांडे, सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर पडलेले तानाजी मालुसरे असतील, आग्र्याहून सुटण्याच्या प्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जंद व मदारी मेहतरे, असे अनेक प्रसंग घडतात। शिवाजी महाराज देखील आपल्या या सहकाऱ्यांची काळजी अत्यंत आपलेपणाने घेत होते। उदाहरणार्थ शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात अगदी सुरुवातीपासून त्यांना मदत करणारे कान्होजी जेठे ज्यावेळी उतारवयी आजारी पडले त्यावेळी महाराजांनी त्यांना सांगितले की औषधोपचाराच्या खर्चामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय करायची नाही, औषधोपचार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची हयगय करू नये असे त्यांनी सांगितले। आणि यावरून आपल्याला शिवाजी महाराजांची आपल्या सहकाऱ्यांप्रती असलेली काळजी दिसून येते। शिवाजी महाराजांनी जसे आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेतलेली होती तसेच ते रयतेची काळजी देखील घेत होते। स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराजांना अनेक शत्रूंशी संघर्ष करावा लागला। त्यांचा अनेक शत्रूंशी संघर्ष चाललेला होता। शत्रूंच्या स्वाऱ्यांमुळे प्रजा त्रस्त झालेली होती आणि अशा वेळी रयतेची जास्तीत जास्त काळजी घेण्याची महाराजांनी प्रयत्न केले। उदाहरणार्थ शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिल खोऱ्याच्या देशमुखास रयते संबंधी आपली सर्व कर्तव्ये पूर्ण करण्याची जबाबदारी दिली। त्यांना बजावलं की तुमच्या रयते संबंधी रयतेची काळजी करण्याचे ज्या काही तुमच्या जबाबदारी आहेत ते तुम्ही पूर्ण केलं पाहिजे असं त्यांना त्यांनी बजावलं। त्यांनी त्या देशमुखास गावोगावी हिंडून घाटाखाली जिथे सुरक्षित जागा आहे तिथे लोकांना नेण्यास सांगितले आणि या कार्यासाठी एका घडीचा दिरंग न करणे असे सक्त बजवले। म्हणजे लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी एका क्षणाचाही विलंब करू नये अशी सक्त ताकीद त्यांनी त्या देशमुखास दिली। त्याच पद्धतीने शिवाजी महाराजांनी त्या देशमुखास पुढील प्रमाणे सांगितले, जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्याचं सर्व जे पाप आहे ते तुमच्या माती बसेल, अशी सक्त ताकीद त्यांनी त्या देशमुखास दिलेली होती। याच पद्धतीने महाराज आपल्या सैनिकांकडून इतर प्रजेला कोणताही त्रास होऊ नये याची देखील काळजी घेत होते। तर अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचे संघटन चातुर्य आणि त्यांच्या आपल्या सहकाऱ्यांच्या प्रती असलेली काळजी, आपल्या रयतेप्रती असलेली काळजी याबद्दल आपण माहिती घेतली। भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।